माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी कोठेकर योगिता. आज आपण कागदापासून सोप्पा मासा तयार करायला शिकूया. पहिल्यांदा चौकोनी फुटीव कागद घेतलाय, जो दोन्ही बाजूने एकाच रंगाचा आहे. त्याच्यानंतर आपण त्याला आयताकृती तंतोतंत घडी मारायची आहे, प्रेस करायचं आहे. नंतर त्यापासून रुमाली घडी, चारी टोकं व्यवस्थित जुळवायची आहे, प्रेस करायचं आहे. त्यानंतर या घडीला मध्य रेषेवर त्रिकोणी आकारात दुमडायचं आहे दोन्ही बाजूनी. त्रिकोणी आकारात या प्रकारे दुमडायचे. नंतर हा जो त्रिकोणी आकार आहे, हा त्रिकोणी आकार उलगडायचा आणि प्रेस करायचा अशा पद्धतीने. या पद्धतीने आणि त्याला प्रेस करायचं. इकडचाही हा त्रिकोणी भाग आपल्याला तसाच उलगडायचा आहे. एका बाजूला बोट ठेवायचंय आणि आतमध्ये पोकळी निर्माण करून या पद्धतीने हा मध्यभाग या मध्यभागावर बरोबर आणायचंय. आणि मग या पद्धतीने असा पतंगी आकार दोन्ही त्रिकोणाचा तयार होईल. आता ह्या मध्यरेषेवरून हा उरलेला जो भाग आहे, मध्य रेषेवरून हा उरलेला भाग दुसऱ्या बाजूला दुमडायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने. अशा पद्धतीने इकडच्या बाजूला दुमडून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूनी ही कुर्ती करायची आहे. ही मध्य रेषा या बाजूला, ही मध्य रेषा या बाजूला अशी दुमडायची आहे. दोन्ही बाजूनी ही कृती करायची आहे, म्हणजे तुम्हाला पुढचा भाग असा होईल आणि मागचा भाग हा असा दिसणार आहे. दोन्ही बाजूला दुमडल्यानंतर, दोन्ही बाजूनी दुमडून घेतल्यानंतर हा भाग आपला असा दिसणार आहे. नंतर आपण आपल्याला खालच्या बाजूने असे दोन भाग दिसतील, त्यातला एक भाग होडीच्या आकारात वरती दुमडून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला काहीसा होडीसारखा आकार दिसणार आहे हा. आणि उलट्या बाजूने सुद्धा करून तसंच होडीसारख्या आकारात हे तंतोतंत दोन्ही भाग असे एकमेकावर तंतोतंत दुमडून घ्यायचे. असा होडीसारखा आपला आकार दिसणार आहे. त्याच्यानंतर हे दोन्ही टोकं आहेत ते खालच्या बाजूला अशा पद्धतीने आपण दुमडून घ्यायचे. दुसऱ्या बाजूने सुद्धा हे दोन टोकं अशा खालच्या बाजूने आपण दुमडायचे, बरोबर. असं दुमडून झाल्यावर आता आपण इथला मधला जो भाग आहे त्याला आपण मध्ये असं पकडून या कोपऱ्याला एकमेकावर हे दोन्ही टोकं अशा हळूच आणायची आहे आणि त्याला हलक्या हाताने प्रेस करायचं आहे की तुमचा मासा असा तयार होणार आहे. हलकं प्रेस करायचं आहे हाताने आणि मग आपण हे इथे चिकटवून घ्यायचं आहे. चिकटवल्यानंतर आपला मासा डोळे काढायचे. माशाला असं चिकटवून झाल्यानंतर आपल्याला या माशाला डोळा काढायचा. हा मासा आपला असा दिसणार आहे. तुम्ही
दोन घोटीव कागद वापरून असाही मासा तयार करू शकता। तर चला मुलांना इतका सोपा मासा तुम्हीही तयार करून पहा। वहीतही तुम्ही चिकटवू शकता। तर मुलांनो तुम्हीही असा मासा तयार करा आणि मला पाठवायला विसरू नका फोटो।